नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालोत्रे तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही आता कणकवलीला आहे हॉटेल रिलॅक्स मध्ये। आम्ही हॉटेलला रात्रीच आलेलो। तर मित्रांनो, आम्ही आता इथून डायरेक्ट निघणार आहे मालवणला, आणि आज आणि उद्या आम्ही पूर्ण मालवण फिरणार आहे। आमच्याकडनं जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं आम्ही एक्सप्लोअर करू। तर आता आम्ही निघतो आहे, आता 9 वाजलेत, आणि इथून आम्ही आधी चाललोय कणकवलीच्या फर्स्ट स्टँडला। बस मधनं आम्ही जाणार आहे मालवणला। तर पुढे काय आहे ते तुम्ही व्हिडिओ मध्ये बघतच राहा। या एक कणकवलीच बस स्थानक। तर श्री, आपण आता निघालोय मालवणला, कसं वाटतंय? मस्त। झोप झाली का रात्री? लवकरच उठलो आम्ही, 7 वाजताच उठलो, आणि आता 10 वाजता येणार आहे मालवणची एसटी। तर आता आम्ही एसटीनेच जाणार आहे, जेवढं आमच्याकडनं गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्टने फिरता येईल तेवढंच आम्ही हे करू। चला आपण आता एसटी आल्यावर भेटू। मालवणची बस आलेली आहे, 9:40 आलेली बस, आणि आता 10 वाजता एक्झॅक्ट निघाली आहे मालवणच्या दिशेने। कणकवली ते मालवण 1070 रुपये तिकीट आहे। मित्रांनो, आत्ताच आम्ही मालवणला पोहोचलो, एसटीने आम्हाला 1 तास लागला यायला। हे आहे मालवण बसस्थानक। तर आता आम्ही मित्राची स्कूटी घेतली आहे, मित्राच्या स्कूटीने आम्ही आता मालवण स्टेशनमध्ये कॉफी प्यायला थांबलोय। पेट्रोल पंपवर येऊन खाकी फुल केली आणि आता कॉफी पिऊन निघू आम्ही। तर मित्रांनो, आता आपण चाललो अंगणेवाडीच्या मंदिरात, आणि हा आहे तो रस्ता। सुंदर असं वातावरण झालेलं आहे, अंगणेवाडीचा रस्ता पण खूप चांगला आहे इथे। सो लेट्स गो। हो हो, नदी। मस्त यार, मस्त। वाव वाव, सुंदर असं दृश्य बघितलेलं होतं मी आता बांबाची। अंगणेवाडी 3 किलोमीटर। आपण भराडी देवी मंदिराच्या इकडे पोहोचलेलो आहे, आता आपण आतमध्ये निघालेलो आहे। मंदिर अतिशय सुंदर असं सफेद रंगाचं मंदिर आहे, खूप भारी। मंदिराची तर एवढी शांतता आहे ना। आज आमचं श्री भराडी देवीचं दर्शन करून झालेलं आहे, खूप चांगलं दर्शन झालेलं आहे। आणि आज रविवार आहे, गर्दी थोडीफारच आहे, जास्त नाही मी म्हणू शकत। हे आहे ते मंदिर। तर आता आम्ही जाणार आहे नेक्स्ट स्पॉटवर, ते कुठे जाणार आहे ते तुम्हाला व्हिडिओनुसार समजतच राहील। मग श्री, कसं वाटलं मंदिरात येऊन? बहुत शांती आहे बहुत मंदिर में, और लाइक बहुत माइंड में ना बहुत रिफ्रेश फील हो रहा है। एंड लाइक आना चाहिए आपको सबको यहाँ पे मंदिर में और दर्शन किया करो, क्योंकि लाइक बहुत साइकोलॉजिकली बोलता हूँ, मन बहुत पीस होता है, पीस ऑफ माइंड मिलता है आपको, मन शांति होगा। एज वेल एज आपको ना एक सेटिस्फेक्शन मिलेगा आपके लाइफ में, एक पर्पस भी मिलेगा आपको, जो आपको अभी नहीं समझेगा, बट टाइम लगता है उसको होने को,
बट टू बी ऑनेस्ट बोलूंगा कि एक पर्पज मिलेगा आपको लाइफ में जब आप मंदिर मंदिर घूमोगे, बहुत सारे मंदिर आप एक्सप्लोर करोगे तभी, और वहाँ के बहुत सारे स्टोरीज आप सुनोगे, ये सब में ना आपको एक इंटरेस्ट आएगा और आप एन्जॉय कर पाओगे। तर मित्रांनो, तुम्हाला जर सुट्टी असेल तर नक्की मालवणला या आणि अंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या मंदिरात नक्की या। तर चला आता आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट स्पॉटवर, तर आपण तिथे भेटूया। कांदळगावच्या श्री रामेश्वरम मंदिरामध्ये मंदिराचं आमचं खूप चांगलं दर्शन झालंय, मस्त वाटलं, तिकडचं वातावरण पण खूप चांगलं आहे। तुम्ही पण जर मालवणला आला तर या मंदिरात या, माझा व्हिडिओ बघून जरी आला असाल तरी तुम्ही या, नक्कीच या। तर आता मी निघतोय नेक्स्ट स्पॉटवरती, चला। रामेश्वरम नंतर आम्ही आलो या जल मंदिरामध्ये, खूप भारी मंदिर आहे। जल मंदिर पाण्यामध्ये असलेलं हे मंदिर आहे। तर मित्रांनो, आमचं श्री सातरी देवीचं दर्शन झालेलं आहे। हे पूर्ण मंदिर पाण्यामध्ये आहे, मंदिर खूप छान आहे, खूप मस्त वाटलं। मंदिराच्या अवतीभोवती खूप शांतता आहे आणि वातावरण पण खूप इथून थंड आहे। आम्ही 5-10 मिनटं थांबलो, दर्शन खूप चांगलं झालं आणि आता आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट स्पॉटवर, चला। कसं वाटलं श्री मंदिर? मस्त, पाणी बहुत अच्छा लग रहा है, पाणी को देखते एंड डीप 10 फुट करके बोला है, पर अच्छा है, फिशेस बहुत है आणि मी और बड़े बड़े भी फिशेस देखे मैंने। आणि मी पहिल्यांदा हे असं पाण्यामध्ये असलेलं मंदिर आतापर्यंत बघितलंय, असं शांत असं मंदिर। चला आता आम्ही निघतो। मित्रांनो, मंदिराचं दर्शन करून झाल्यानंतर आम्हाला रस्त्यात ही संग्राम काजू फॅक्टरी लागली, तर इथं आम्ही काजू घ्यायला थांबलो। इथं काजू होलसेल रेटमध्ये भेटतात,
आता जेवलो मालवण मध्ये। मालवणच्या जेवणाची चव तर माहितीच असेल तुम्हाला। तर आता आम्ही चाललोय परत रूमवर। बीचवर आता नाही जाणार कारण की आज रविवार आहे म्हणून खूप गर्दी आहे। चला आपण निघूया आता परत आपल्या रूमवर। तर मित्रांनो आम्ही परत आलोय कणकवलीला। दमलो आज खूप। आम्ही आज 3 मंदिर केले। तारकर्लीला आम्ही जाणार होतो पण उशीर झालेला, 5:15 झाले। मग बोललो आपल्याला खूपच उशीर होईल, मग त्यापेक्षा आपण उद्या जाऊया। मग आम्ही आता तिथून रिटर्न आलो, जेवू आता 9 मग लगेच झोपून जाऊ। मी हा व्हिडिओ आता इथंच एंड करतो आहे, मला आधीचा व्हिडिओ पण एडिटिंग करायचा आहे। तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि आधीचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा। तर चला आपण भेटू आता एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।